कोणताही भाग असेल हा समाज आज अगोदरच जो आपला मराठा समाज 5 कोटी आहे त्या 5 कोटी मधला जवळपास एक मराठा आरक्षणांच्या हक्काचा जनसंघ मराठ्याला कुंडी मध्ये प्रमाणपत्र ठीक आहे ती कालांतरानं वाढत वाढत जात आज इथपर्यंत आलेला विषय आहे. आपला समाज आज रस्त्यावर येऊन ठेपलेला आहे. 10 एकर जमानुसार सरोळा ग्रामस्थांच्या वतीने आम्ही सर्वजण साखळी उपोषणाला बसलेलो आहोत. या साखळी उपोषणाचा उद्देश असा आहे की आपले मनोज जांगारे पाटील हे मागील 1 महिन्यापासून सातत्याने लढा उभा केलेला आहे मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी. तर ते प्रमाणपत्र आम्हाला ताबडतोब सरकारनं द्यावं म्हणून आम्ही गावोगावी ठिकाणी उपोषणाला बसत आहोत. तर त्यामध्ये आज सरोळा गावामध्ये आम्ही सर्वजण मराठा सगळ मराठा बांधव आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत. मागणी काय? आमची मागणी आहे की सरसगट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं, त्याच्यामध्ये कसलाही विलंब करू नये. सकल मराठा सरोळा बुद्रुक गावातील मराठा समाजांच्या वतीनं असं ठरवण्यात आलं की जोपर्यंत मराठा कुणबी आरक्षण शासन देणार नाही तोपर्यंत सर्वच आमदार खासदार मंत्री सर्वांनाच गावबंदी करायचं सर्वांच्या एकमतानं ठरलंय आणि त्याची नोंद सर्वांनी घ्यावी आणि जर यायचं गावात जर त्यांना यायचं असेल तर सगळ्याच्या रोषाला सामोरं जावं लागेल एवढंच त्यांना या उपोषणाच्या माध्यमातून इशारा. गावचे आमदार आता कैलास पाटील आहेत त्यांनी पण मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षण मिळावे यासाठी विशेष अधिवेशन बोलवलेले आहे. त्यांनी पण मागणी करावी विशेष अधिवेशन घ्या असं सरकार दरबारी त्यांनी पण आवाज उठवावा की समाजाला आरक्षण मिळावं यासाठी एक दिवसाचं लक्षणिक त्यांनी अधिवेशन बोलवावं असे त्यांनी पण आवाज उठवलेला आहे आणि उठवावा आणि सर्वांना सहभागी करून एवढी त्यांच्याकडे पण आमची मागणी राहील.